पाटबंधारे अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त असल्याची तक्रार बुलडाण्याच्या हरणखेड इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। व्याघ्रा धरणसावर 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कालव्यातनं अजूनपर्यंत पाणी मिळत नसल्याची तक्रार इथले शेतकरी करतायत। गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसतायत। यंदा समाधानकारक पावसानंतर इथे पाणी येईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हातातोंडाशी आलेलं पीक जळत असल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। या कालव्यासाठी जमिनी देऊनही पाणी मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान यावर काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा शेतकरी करतायत। हे 55 माझ्याकडे फक्त अल्पभूधारक त्यामध्ये हे पाट गेलेलं आहे। 25-30 वर्षापासून पाट गेला आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला पाणी मिळालं नाही। कपाशी तूर पेरलेली आहे, याही वर्षी पाण्याचं काम होतं। साहेबांकडे वारंवार जाऊन ते साहेब लोक उळवळीचं उत्तर देतात आम्हाला, पाणी काही सोडत नाही। आता वास्तव्यात गव्हर्नमेंटचा नियम आहे की तुमचे जे लोक आहेत पाणी सोडणारे त्यांचं काम आहे व्यवस्थित पाणी सोडणं, पाणी येणं। ते नुसतं सुरू करून देतात, ते बुलडाणे साहेब मस्त टेबलावर बसतात, तिथून फोन हलवतात। 57 आम्ही फोन करतो, तो फोन उचलत नाही। सांगा भाऊ आम्ही काय करावं आता? जर आम्हाला पाणी नाही मिळालं तर आमच्या एरियातला एखादा माणूस आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही।